हिंदुत्वाच्या विचारांवर मी लहानपणापासूनच चालतो आहे. माझा हिंदुत्व हे माझ्या नसानसात भिनलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, बाळासाहेब ठाकरे ही सगळी आमची दैवत आहेत. कुठेही मला तो भगवा लागला ना की साला मला माझी चालच बदलते. मला असं काहीतरी व्हायलाच लागतं आतमध्ये, कळलं का? असं जाऊन दोघा तिघांना मारा वगैरे असं सगळं असं मनात काय काय येतं भयानक. तर हे पहिल्यापासूनच रक्तच आहे ना, तिकडेच वाहणार आमचं. त्यामुळे मी आणि परत चौथी इयत्तेत पहिल्यांदा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गेलो. त्याच्यानंतर 12 वर्ष तिथे शाखेत गेलो मी. खूप त्यांचे चांगले चांगले म्हणजे अटल बिहारी वाजपेयी माझ्या शाखेवर येऊन बौद्धिक घेऊन गेलेत, किंवा सुधीर फडके माझ्या शाखेवर येऊन गीत सांगायला अर्धी चड्डी घालून उभे आहेत. हे सगळं मी अनुभवलं आहे. पण 12 वर्षानंतर जेव्हा समज यायला लागली तेव्हा आमच्यासारख्या काही तरुणांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शाखेवर दंड शिकवतात पण तो मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. तो चायला मारायलाच देत नाहीत कधी. मग आम्हाला मारायचं आहे हो. आम्हाला दिसतात अशी अनेक टाळकी जी फोडावीशी वाटतात पण ती फोडायलाच दिली नाहीत कधी. मग आम्ही कंटाळलो, तिथनं बाहेर पडलो. मग नुसतं आपले राखी बांधायची आणि नमस्ते सदाभाऊ असं नको. वेळ आली की त्या भगव्याकडं जर कोणी वाईट नजरेनं बघितलं तर टाळकं फोडायला नको. मग दांडी शिकवायची कशाला ती. म्हणून मी तिथनं बाहेर पडलो. मग मी एकांकिका नाटक करत होतो तर आमचा एक दिग्दर्शक होता, तर तो माझ्यातलं जे चलबिचल चालली होती, आता शाखेवर जाणं बंद झालं संघाच्या, पण ते वय होतं असं 18, 19, 20 चायला काहीतरी करावं सारखं वाटायचं. हां, तर ते सगळी खतखत माझ्या दिग्दर्शकाच्या लक्षात आली, माझ्या एकांकिका बसवणाऱ्या. आणि मग एक दिवशी तो म्हणाला, दसरा होता तर मला म्हणाला, आज काय करतोय? म्हटलं काही नाही, चल म्हणाला. आणि आम्ही भाईंदरला राहायचो, ते तिथून मला लोकलमध्ये बसवलं. संध्याकाळी 5-5:30 दादरला आलो. दादरला आलो तर मी म्हटलं, कुठे जातोय आपण? म्हणाला, चल रे तू, कुठे वाईट ठिकाणी घेऊन जाणार नाही. आणि दादर स्टेशनपासून तो शिवाजी पार्ककडे चालायला लागलो, तर सगळे भगवे लागलेले. जायला मला वाटलं सॉलिड काहीतरी आहे, कुठे चाललो हे अजूनही माहीत नव्हतं. मग शिवाजी पार्कच्या मैदानात गेलो, असे लाखो माणसं बसली होती, त्याच्यात मी पण एक जाऊन बसलो. माझा तो दिग्दर्शक बसला आणि म्हणाला, थांब जरा. मग तिथे स्टेज, मोठं स्टेज बांधलं होतं, शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि त्याच्या बाजूला असं सगळं कोणी कोणी भाषणं देत होते. म्हणजे आता ते कळतं, ते मनोहर जोशी होते वगैरे. तेव्हा काही कोण आहे ते काही माहीत नाही. आणि त्यांची भाषणं काय अशी मला अशी म्हणजे ठीक आहे, ऐकत होतो मी आपलं. पण तो म्हणाला, म्हटलं काय हे ऐकायला बोलवलंस? मला थांब रे जरा, एक अर्धा तास वाट बघ, मग बघ काय मजा येईल ऐकायला. आणि मग अर्धा तासाने 10,000 माळ लागली. म्हणून सगळ्यांनी त्या माळेकडं तिकडं बघितलं. आणि मग तिकडनं एक माणूस आला, असे बटा सावरत, अशी शाल सावरत, आणि त्यांनी शिवाजी महाराजांना तो हारबीर घातला. आणि मग ते माईक घेऊन उभे राहिले. कुठली चिठ्ठी चपाटी नाही, पोडियमची ती पुढं काही ठेवायला चान्सच नाही. आणि असे उभे राहिले आणि पहिलं वाक्य म्हणाले, माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि त्याच्यानंतर जे काही ते 1.5 तास बोललेत, इतका भावरावलं. म्हटलं, आयला हा माणूस सॉलिड आहे. आणि मग मी आमच्या भाईंदरच्या गणेश नाईक म्हणून जे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत, ते तेव्हा शिवसेनेचे आमदार म्हणून उभे राहिले होते आणि ते सलग 3 वेळा निवडून पण आले. व त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली. असं ते जोडला गेलो, पण तरीसुद्धा अगदी पूर्णपणे नव्हतो. मध्यंतरी सावरकर जयंतीला नाशिकमध्ये खूप मोठं असं अशाच व्यासपीठावर संमेलन होतं आणि मी, उद्धवजी आणि शंकर अभ्यंकर असे तिघं मुख्य वक्ते होतो. तर शंकर अभ्यंकरांचं वक्तृत्व अफाट आहे, त्यामुळे त्यांचं भाषण झालं. प्रत्येकाला 1/2 तास दिला होता. त्याच्यानंतर माझं आणि माझ्यानंतर उद्धवजींचं भाषण होतं आणि त्याच्यानंतर माझं भाषण सुरू झालं. आणि माझं भाषण मी बरोबर, मला जेवढे वेळ दिलेला असतो तेवढंच बोलतो मी. मी असं नेहमी घड्याळ ठेवतो समोर आणि बरोबर 30 मिनटं आहेत ना, मग 27 मिनटं झाली की गुंडाळायला सुरुवात करायचं. तर तसं मी सांगितलं लोकांना, आता 3 मिनटं राहिले, त्यामुळे मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. तर लोकं एकदम ओरडले, नाही 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 बोला बोला बोला. मग मी असं उद्धवजींकडे बघितलं, ते म्हणाले, माझी 15 मिनटं तुम्ही घ्या.
मग मी त्या दिवशी खूप मोठा वेळ भाषण केलं आणि त्याच्यानंतर ते भाषण पूर्ण उद्धवजीने ऐकलं आणि मला म्हणाले माझ्याबरोबर काम करशील का. बर. म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबर दत्ताजी नलावडे होते, मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते, विद्याधर गोखले होते, नवलकर होते, अशी सगळी मंडळी होती. तर उद्धवजी म्हणाले मला पण अशी मंडळी गोळा करायची आहेत, तर तू येशील का माझ्याबरोबर. म्हटलं येतो. महिनाभराने त्यांनी फोन केला आणि रितसर मी शिवसेनेमध्ये संपूर्णपणे सक्रिय झालो, प्रवेश केलो. हां. आणि एकमेव कारण आहे की शिवसेनेमध्येच का, जर मी आर एस एसमध्ये 12 वर्ष होतो तर मग खरं तर मी भाजपमध्ये जायला पाहिजे होतं, असा एक कॉमन प्रश्न मला नेहमी विचारतात. त्याचं उत्तर आत्ता एकदा सांगून टाकतो, म्हणजे सगळ्यांना परत परत ते विचारणार नाहीत. भगव्या रंगाला ती हिरवी निळी पिवळी किनार मला नाही ते पटतच नाही. भगवा हा प्युअर भगवा असतो, तो प्युअर भगवा आता फक्त शिवसेनेकडे आहे. आणि अजूनही हिंदुत्वाची धार कमी झालेली नाही, हिंदुत्व सोडलेलं नाही, ते कधी सोडणार नाहीत, म्हणून मी शिवसेने